ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली. कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी आणि धैर्यशील मानेंविरोधात सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगावातून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच पालघरमधून भारती कांबळींना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगलीची जागाही शिवसेनाच लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. आम्ही असं ठरवलं आहे पुन्हा एकदा कल्याणमधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर ह्या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. आता फक्त राहिलं जळगाव. जळगावचं काय करत जळगावला करण पवार